आपण आता संतोषगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। हे तुम्हाला समोर दिसत आहे बघा, संतोषगड ऐतिहासिक असलेली मंदिर बघा, संतोषगडाच्या पायथ्याशी। आपण आता संतोषगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। आमचा छोटा ट्रॅकर आरोही, आपले आज नवीन ट्रॅकर रुद्र लोखंडे, आपण आता किल्ला चढाई चालू करत आहोत। हा दिसत आहे तुम्हाला समोर तो संतोषगड फोर्ट। असे जागोजागी माहिती फलक लावलेले आहे त्यांनी। असेच एक छोटंसं मंदिर आहे, पाहू शकता इथं अशी पाऊल वाटेगत वाट आहे, पायऱ्या वगैरे काही नाहीत, अशी पाऊल वाटेगत वाट आहे। हे माहिती फलक दिसत आहे तुम्हाला, पायरीचा आकार असं दिसत आहे। असे जा ठिकठिकाणी माहिती फलक आहेत, वन्यजीवांचे फोटो। पायथ्याला दिसणारं छोटस ग हे बघा, रानमेवा म्हणला जातो, बोरे, हे सीताफळ। इथे बघा थोडेसे पायरे दिसत आहेत आणि फुलांनी नटलेले गडदस झाड, जशी पिवळी चादर पांघरलेले। मध्यंतराव विश्रांतीसाठी ठेवलेले बाक हा फलक, इकडे इगड तिकडे इगड। इथून खालचा दिसणारा असा सुंदर असा व्ह्यू, समोर दिसते बघा गडाचा बुरुंज। पाहू शकताय आपण छोट्याच्या दरवाजा पाशी आलो आहे, उद्ध्वस्त झालेला दरवाजा आहे, तर बुरुंज सुद्धा पडलेला आहे। हे दरवाजाला आडना लावणे म्हणजे बॅक लॉक करण्यासाठी वापरला जाणारा होला आहे। अजून एक द्वार लागला आहे आपल्याला, हे सुद्धा मोडकळीच्या अवस्थेतच आहे। ही पाहू शकता गडाची झालेली पडझड। गडाची भरपूर पडझड झालेली आहे। गडाच्या तिसऱ्या दरवाजापाशी पोहोचलो आहोत, पण हा ही उद्ध्वस्त रीत्या अवस्थेत आहे। बुरुंजाचं बांधकाम बघू शकता, कदाचित हे मयनद्वार असू शकतं। हे दरवाज्याच्या आडण्या, दरवाज्याचं लॉकिंग सिस्टीम। इकडे एक दिवळी आहे बघू शकता तुम्ही छोटीशी, ह्या बाजूला ही तशी दिवळी आहे, ती पडझड झालेली आहे। अशा रीतीने आपण गडावरती पोहोचलो आहोत। पाण्याचं असलेलं छोटंसं प्रोव्हिजन, ही झालेली पडझड बघू शकता तुम्ही। हे तुम्हाला घराच्या आकारात दिसत आहे सगळे, पण बऱ्याच प्रमाणात पडझड झालेली आहे पाहू शकता।
वरून दिसणारं विहंग असं दृश्य आमच्या ट्रॅकरांच्या करामती. आणि हे बांधकामाचा शेप कशा रीतीनं होता बघा, पडझड झालेली आहे पण पूर्ण दिसत आहे अजून अवशेष आहेत त्याचे. इथपर्यंत वाड्या टाईप काहीतरी बांधकाम आहे मोठं, बघू शकता मोठी असं विहीर दिसत आहे. थोडं दाखवू पाणी खराब आहे पण पूर्णपणे खडकात कोरलेली विहीर आहे. त्याला रस्ता पण आहे जायला. खाली जाताना विहिरीत जाण्यासाठी मार्ग होता पूर्वी, आता तो पडझड झालेली आहे त्याची. भाऊ पाहू शकता तुम्ही आत विहिरीमध्ये एक मंदिर आहे छोटंसं. हे बघा झाडानं व्यापलेले विहिरीचं एक बाजू. इथून खाली जायला मार्ग होता पाणी पिण्यासाठी असेल मार्ग. आता पाणी जरा दूषित आहे आणि इथं एवढ्या विहिरीच्या आतमध्ये हे असलेलं शंकराचं मंदिर आहे. आमच्या ट्रॅकर्स विहिरीत उतरताना दर्शन घेताना आमचे दोन्ही ट्रॅकर्स इथे गडाच्या बॅक साईडला हा चोर दरवाजा आहे. तो प्रत्येक किल्ल्याला असतो. हा बुरुंजांचं बांधकाम बघू शकता तुम्ही, सुंदर असं थोडी पडझड झालेली आहे. गुहेसारखा मार्ग आहे, आतमध्ये काहीतरी आहे पण आपण नाही जाऊ शकत, तिथे रस्ता नाही आहे पुढे. हा गडाच्या बॅक साईडचा व्ह्यू. फायनली पोचलो. उजव्या बाजू खाली जाण्यास छोटासा मार्ग दिलेला आहे त्याने. आता खालीहून पायऱ्या तिथून सगळ्या विस्कळीत झालेल्या आहेत, हे मोडलेलं आहे थोडक्यात. खडक बघा पाहू शकतो मी असं फुलांचं. खडतर मार्गातून प्रवास करताना आमचे ट्रॅकर्स उभा खडक आहे त्यातून मार्ग काढत आहेत. खडतर मार्गातून खाली पोहोचलेला आनंद. वर चढण्याची कसरत करताना या किल्ल्यावर या जातीच्या प्रजातीची फुलं भरपूर प्रमाणात बघायला मिळत आहेत. खाली खालून पासून बघत आहात आपण, नटलेला आहे किल्ला ह्या फुलांनी. असा होता आज
किल्ले संतोषगडचा आपला ट्रेक समाप्त होत आहे आता। माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, धन्यवाद। शिवाजी जय भवानी। चलो आमचे ट्रेकर परत जा मार्गाव। ट्रेकर्स एकदा घोषणा द्या, जय शिवाजी, जय भवानी।